खासदार राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या विरोधात अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशात प्रचंड प्रतिसाद मिळालाय लाखो लोक या आंदोलनात सामील झाले होते त्यांना त्यांना मिळणारा हा प्रतिसाद पाहून केंद्र सरकार घाबरले आहे त्यामुळे एका जुन्या खोट्या प्रकरणामध्ये अडकवून त्यांना राहुल गांधी यांचे लोकसभेतून निलंबन करायचे होते असा आरोप यावेळी उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या आंदोलनामध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉक्टर गणेश कदम काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस साम महाजन ज्येष्ठ नेते भारत रेड्डी माजी सभापती चंद्रकांत मध्ये कलिमुद्दीन अहमद श्रीकांत बनसोडे दयानंद वाघमारे सिराज जहागीरदार हेमंत माकने निलेश देशमुख विकास महाजन शिवाजीराव जंगालपल्ले उत्तमराव टेकाळे बापू शिंदे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब जाधव आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांनी सक्रिय सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता धर्मपाल सरवदे एम सी न्यूज अहमदपूर